नमस्कार मंडळी घड्याळाच्या काट्याने साठ वर्ष पूर्ण झाल्याचं दाखवल्याबरोबर मी मरणाचा विचार करू लागलो अपसुकपणे अगदी सहजतेने नकळतपणे का तर नाही संपलं एकदाचं झालं सर्व काही अशी मनाची धारणा झाली आहे एकशे विसावा चेंडू टाकल्यावर सामना संपलेला असतो अगदी तसंच मला वाटू लागले म्हणून आज मी मनाचा वेद घेऊ लागलो आहे मंडळी मला मरणाची भीती वाटते का तर नाही भरपूर हो अगदी भरपूर जगून झालंय हे नक्की या पृथ्वी तलावावर नुसतं श्वास घेणारा म्हणून माझं अस्तित्व तर नक्कीच नव्हतं इथं आणि तिथं जाऊन जगणारा माणूस असा माझा प्रेझेन्स होता मी सर्व अर्थांनी श्रीमंत आहे किंबहुना मी आज तरी सुखी आणि शांत आहे हे सांगताना मला कसलाही संकोच नाही उद्या काय होईल याची भीतीही नाही मला इथंपासून तिथपर्यंत मरणाच्या क्षणापर्यंतच्या प्रवासाची किंवा क्षय होत असणाऱ्या प्रक्रियेची भीती वाटते का तर तसंही नाही इतरांची दुःखे पाहून त्यांची मृत्यूशी झटापट पाहून मी किंचित निर्ढावलो आहे या प्रवासातला हा अंतिम टप्पा मुक्तता देणारा टप्पा अवघड आहे याची मला जाणीव आहे हा टप्पा शेवटच्या ओव्हर सारखा आहे सगळं काही ओव्हर होणार हे नक्की कारण घड्याळ चालू आहे श्वास चालू आहे आज मी अनुभव सिद्ध आहे म्हणूनच मला दृष्टी आहे दृष्टी असली की भीती वाटत नाही मंडळी म्हणून सांगतो दररोज क्षय होत असणाऱ्या या जीवनाची जिवंतपणाची भीती मला नाही मग कसली भीती वाटते रे मानकरा तुला असं तुम्ही विचारताना माहीत आहे मला मी ते सांगितल्यावरच थांबणार आहे मंडळी मला भीती वाटत आहे कुठेतरी चाललेल्या संभोगाची कामवासनेची माझ्या इहिलोकी जाण्याच्या नेमक्या क्षणी त्यांचा भोग टिपेला पोचला असेल तर मी कुठेतरी परत अडकणार या तलावावर नऊ महिन्यानंतर आहेच टाहो माझं आक्रंदन कोणालाच कळणार नाही मला अंधार हवा होता पण हे काय अरे मी तर पुनश्च प्रकाशात आलो त्यांच्या आनंदाच्या कुजबुजीत माझं आक्रंदन विरून जात आहे मीही कदाचित नाईलाजाने दूध पिऊन जगायला सुरुवात करणार नवा गडी नवे आई बाप मला या पुनर्जन्माची भीती वाटत आहे मग तो जन्म पृथ्वीवर असो की मंगळावर मला तो नवा सामनाच नकोय अगदी कर्णधार असलो तरी पण मंडळी या पुनर्जन्माच्या सोनेरी क्षणी आकाशवाणी व्हावी अशी माझी इच्छा आहे कारण विचारताय तुम्ही सांगतो ना मला पक्षी व्हावंसं वाटतं मोर रंगांवर प्रेम करणं अजून बाकी आहे हो किंवा मला फ्लेमिंगोचा जन्म घ्यायला आवडेल मस्तपैकी सायबेरियामधनं उडावं हिमालय पार करावा आणि दक्षिण ध्रुवावर उतरावं असो, खूप बोललो तुमच्याशी की स्वतःशी बहुधा स्वतःशी कारण आपल्या मानवजातीत मरणाविषयी बोलणं नकारात्मक समजलं जातं असतो